केलं तिथे वॉटर पार्क. दुपारच्या जेवणाची तयारी चालली आहे. ती अधिक आकाराची व्हॅली आहे, चार ठिकाणी तिला पाणी येतं आणि तिचा प्लस तयार होतो आणि त्या प्लस व्हॅलीचं जे पाणी खाली पडतं त्याला देवकोंड म्हणतो. देवकोंडमध्ये पूर्वी लोक पोहायला वगैरे उतरायचे, पण आता पोहायला वगैरे उतरून देत नाही. तिथे काही गार्ड्स वगैरे थांबलेले असतात, अचानक जर पाण्याचा लोंढा आला तर सेफ्टी सिक्युरिटीसाठी काही गार्ड थांबलेले असतात. तुम्हाला जेवढं पाण्याला पाण्यात उभं राहायला परवानगी देतील तेवढंच तुम्ही उभं राहील. आपण इथून पहिले जाणार भिरा येथे. भिरातून तुमची ट्रेकला सुरुवात होईल. साधारण 5 ते 5.5 किलोमीटर तुम्ही आत जाणार आणि तेवढंच परत तुम्ही बाहेर येणार. तुम्हाला जेवढं देवकुंडमध्ये पाण्यामध्ये खेळायचं तेवढं खेळा, आमचं काही म्हणणं नाही. जेवढा एन्जॉय करायचं तेवढा करा. 5:30 असं तो लिमिट ठेवा. तेवढ्या वेळेस तुम्ही परत बसमध्ये. सर्वे सर्व ट्रस्टी फाउंडर श्री सुरेंद्र भाऊ दुगड आपल्यासोबत आहेत. ते STF संस्थेविषयी थोडीशी आपल्याला माहिती देतील. सह्याद्री ट्रेकिंग फाउंडेशन पुणे ही एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. गेली 25 वर्षापासून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा दरामध्ये नो प्रॉफिट नो लॉसमध्ये या उदात हेतूने ट्रेकिंगचं कार्य प्रत्येक रविवारी, एकही रविवार न चुकता गेल्या 25 वर्षापासून चालू आहे. या ट्रेकिंगचा मेन उद्देश ही सामान्य माणसाला आणि सर्वसामान्य माणसाला आरोग्याच्या संधी समान उपलब्ध व्हाव्यात या उदात्त हेतूने याचं कार्य चालू आहे. आणि प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये अतिशय आनंदाने निर्जन ठिकाणी, अपरिचित ठिकाणी सह्याद्री ट्रेकिंग फाउंडेशनचं काम चालू असतं. ही मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रातली सर्वात मोठी ट्रेकिंग संस्था आहे आणि जवळजवळ 10,000 मेंबर्स या संस्थेकडे रजिस्टर आहे. आणि गेल्या 25 वर्षात कोविडमध्ये सुद्धा एकही रविवार न चुकता कार्यरत असणारी अशी ही संस्था, या संस्थेचा आपण सर्वजण सभासद आहात, हे सांगायला मला पण एक अभिमान वाटतो. असंच कार्य या संस्थेचं आपल्या सर्वांच्या सहकार्याने चालू राहू दे या ईश्वरचरणी. धन्यवाद. आपण भिरा गावात आलेलो आहे, टाटा पॉवर प्लँटच्या जवळ. इथनंच आपला देवकुंडचा ट्रेक चालू होणार आहे. समोर सुळका बघू शकता तुम्ही, सुंदर असा. हाय, सकाळी 9 वाजता आपला आता ट्रेक चालू झालेला आहे. भिरा गावातून देवकुंड वॉटरफॉलला जाणार आहे. सगळ्यात मोस्ट अट्रॅक्शन असलेला हा ट्रेक आहे. पावसाळी वातावरण, छान अशी डोंगर रांग दिसते ही कुंडलिका व्हॅलीच्या वरतीची. जर ट्रेकला वाटाड्या पाहिजे असेल किंवा आदल्या दिवशी मुक्कामाला यायचं असेल तर इथं शेलार मामा ट्रेकिंग हाऊस इथे राहण्याची उत्तम सोय आहे. पाटणूस गावामध्ये हे पाटणूस गावची स्टार्ट इथनं होते. इथं हे तिकीट काउंटर आहे. इथं पार्किंगला जागा आहे, गाड्या पार्किंगला.
पाण्याचा पहिला प्रवाह लागलेला आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण शेवाळलेलं आहे. खाली ट्रॅव्हल्स मारून जायचे. वॉटर बॉडी क्रॉसिंग आहे इथनं, तिथे रोपची सोय केलेली आहे. तरीही काही व्यक्ती पाण्यात न घसरत आहेत. गर्द हिरव्या रानातनं देवकोंडला जाणारी ही वाट. रायगड जिल्हा असल्यामुळं घामाने पूर्ण न्हाऊन निघालो आहे आपण. अर्ध्याच तासाचा ट्रेक झाला आहे. पाऊस पण नाही आज. भिरा डॅमच्या कडेनेही जाणारी विहंगम वाट. खूपच सुंदर असा अनुभव. ही छोटी झोपडी लागली आहे सुंदर अशी. छान अस डॅमच बॅक वॉटर. देवकुंडची पाटी दिसते समोर. आय लव्ह देवकुंड. देवकुंड हिप हिप. हे एक क्रॉसिंग मोठी रिव्हर बॉडी. हा समोर दिसतोय हा ना. हा हत्तीच्याच आकाराचा दिसतोय हा. बरोबर वर आहेत तिथे. ते आलेत बघा सावळ्या घाटात त्या परितेवाडीत वर त्या डोंगरावर आलेत. हो हो हो. मी राज वॉरियर देवकुंड धबधब्याला मुंबईवरून 128 किलोमीटर भिरागाव इथं दोन मार्गावर वरून पाटणूस मार्गे आणि भिरागाव मार्गे देवकुंड धबधब्याकडे जाता येतं. पाटणूस मार्गे हा इथं बोर्ड आहे. तिथून 6 किलोमीटर आणि भिरागावरून 5 किलोमीटर असं देवकुंड धबधबा एवढं अंतर कापते. त्या पिढीला कळणार कसे आता त्या तुम्ही जर मस्त तुमच्याकडे केलंय. कांदा भाजी मॅगी. समोर दिसते ही कुंडलिका नदी.
ते सावळ्या घाट आणि समोर तिथला हा वॉटरफॉल दोन टप्प्यात जो पडतो तो. सुंदर असे फुलं आहेत. हा नव्याने बांधण्यात आलेला लोखंडी ब्रिज. पण आता देवकुंडच्या अंतिम टप्प्यात आलोय. तुम्हाला धबधब्याचा आणि लोकांचा ओरडण्याचा आवाज येईल. अरे वा झाला पण तुमचा. बरं बरं. देवकुंडचं हलकस दर्शन होत आहे. हे देवकुंडचं पहिलं दर्शन झालं आपल्याला. निसर्गाच्या सानिध्यात बाजरीची भाकरी, खोबऱ्याची चटणी, कांदा आणि हा समोर हिरवागार निसर्ग. चला मस्त जेवणाचा आनंद घेऊया. हा बाळा तुझं काय नाव? हा किती वय तुझं? 11 का? अरे वा. कसा वाटला आजचा ट्रेक तुला? पाणी खेळलास? आणि तुझं? अर्जुन तू कितवीत शिकतोस? फिफ्थ मध्ये का? अरे वा, एवढ्या लहानपणी ट्रेक केलास तू? पाय दुखत आहेत का? थोडे ना. पाणी खेळलास? ओके. सांग ना, लाजू नको. काय? हा हो का? आणि वय किती तुझं? 8. तू ट्रेक पूर्ण केला? कसं वाटलं? मज्जा आली? पाणी खेळलास का? अरे वा, आता परत येणार ट्रेकला? वा वा वा, छान. अच्छा, ट्रेकचा मेनू: कांदा भजी, कांदा खेकडा भजी, पालक, मसाला भात आणि कोशिंबीर खास STF तर्फे. आणि आज मी देवकुंड ट्रेकला आले तर तेव्हा तिथे मी खूप एन्जॉय केलं. तिथे वॉटरफॉल मध्ये खेळले, परत तिथं रस्ता पण चांगला होता आणि जेवण पण चांगलं होतं आणि खूप गाईड मस्त केले. थँक्यू. ओके, थँक्यू.